नमस्कार दक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप स्वागत। मित्रांनो, ह्या वर्षी आपण बघितलं असेल तर बऱ्याचशा छाटण्या जरी उशिरा होत असेल, परंतु घडजेण्याची एक समस्या तिथे मोठ्या प्रमाणावर दिसते। काही ठिकाणी पांढरी मुळी खूप कमी प्रमाणामध्ये आहे। ह्या समस्यावरती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत, परंतु आज मी जे बोलणार आहे ह्या पोगा स्टेजमध्ये किंवा छाटणी केल्यानंतर बागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उडद्याचा प्रादुर्भाव होत आहे। उडद्या ही कीड अगदी 1980 पासून आपल्या द्राक्ष बागायतामध्ये आहे, परंतु मागील 1 ते 2 वर्षामध्ये मात्र ही अतिशय मेजर कीड झाली आहे आणि ती कुठल्याही केमिकलला फारशी दाद देत नाही आहे। आणि पूर्वी फक्त 1 ते 15 दिवसांमध्ये 1-2 स्प्रेमध्ये ही उडद्या कीड नियंत्रणामध्ये येत होती, परंतु मागील 2 वर्षामध्ये मात्र ही कीड अगदी माल काढणीला येईपर्यंत देखील आपल्या द्राक्ष बागायतदारांना त्रास देत आहे। ती मध्येच घराचा दांडा खरडते, पाकळीचा दांडा खरडते, आणि त्यामुळे तुमच्याकडे 18 mm ची द्राक्षे असतील, चांगली शुगर असतील, चांगली टेस्ट असणारे द्राक्षे असतील, परंतु दांडा खरडल्यामुळे हा माल ची गुणवत्ता लोकल असेल एक्सपोर्ट असेल नक्की ढासळते। आणि एक्सपोर्टला असा खरड्या असलेला डाग किंवा देठावती खरलेला असेल तर हा माल चालत नाही। तर अशा ह्या उडद्यासाठी आपल्याला थोडंसं जातीनं लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे। आणि ह्या किडीला असे रेजिस्टर तयार झालाय, कुठल्याही केमिकलला लगेच दाद देत नाही। पूर्वी 1-2 केमिकल फवारणी केली तर उडद्या गायब होत असायचा, परंतु आता मात्र उडद्या असे चिवट कीड राहुल द्रविड सारखी ती बॅटिंग करते असं म्हटलं तर चाल आपण समजू शकतो की शेवटपर्यंत ती आपल्या बागायतदाराला केलेल्या फवारणीला ती दाद देत नाहीये। आता उडद्या किडीचं जर लाईफ सायकल आपल्याला बघायचं असेल तर उडद्या ही साधारणतः जमिनीमध्ये अंडे घालतं, बुडाच्या आसपास अंडे घालतं, आणि त्याच्यानंतर 5-7 दिवसामध्ये अंड्यातून एक लार्वी किंवा आळी बाहेर पडते। ही आळीची एक पहिली स्टेज, नंतर पुन्हा 6 ते 12 दिवसामध्ये हीच आळी किंवा लार्वा मोठ्या दुसऱ्या स्टेजमध्ये जाते, मोठी आळी तयार होते, आणि ती नंतर 25-30 दिवसामध्ये तिचं रूपांतर प्युपा म्हणजे किंवा आपण त्याला कोश म्हणतो, ह्या कोश अवस्थेमध्ये जाते। आणि नंतर या कोश अवस्थेनंतर 8 ते 10 दिवसामध्ये तिचं रूपांतर यंग बीटलमध्ये होतं किंवा तरुण प्रौढ बीटलमध्ये होतं, म्हणजे प्रौढ किडा त्यांचं मेटिंग होतं, त्याच्या जून जुलैमध्ये हे मेटिंग होतं आणि तिथून साधारणतः 1 महिन्याच्या आत 1.5 महिन्याच्या आत तिथून नवीन पिढी तयार होती, अंडी घालते, अंडीतून छोटी लार्वा आळी म्हणू आपण, त्यानंतर मोठी आळी, आणि त्याच्यानंतर कोश, आणि या कोशातून पुन्हा मोठा बिटल प्रौढ भुंगा व उडद्याचा तयार होतो। आणि संपूर्ण लाईफ सायकल हे 30 ते 40 दिवसामध्ये कम्प्लीट होतं। आणि आता ह्याच वर्षी मात्र अतिशय बागेला बाग खटून असल्यामुळे एक बाग छाटली तरी दुसऱ्या बागेतील कीड तिथे येतं, आणि अशा तऱ्हेनं आपण एकाच बागेवर स्प्रे घेत असतो। जो छाटलेली बाग नाही तिथे मात्र आपण कुठली स्प्रे घेत नाही, त्यामुळे आपल्या इकडच्या फवारण्या छाटलेल्या बागेवर केल्यानंतर ही कीड तात्पुरती शेजारच्या बागेकडे शिफ्ट होते, तिथं स्प्रे होत नाही, त्यामुळे ती तिकडची पण कीड आणि ही पण कीड पुन्हा दुसऱ्या दिवशी स्प्रे केलेल्या बागावरती येत असते, आणि जेणेकरून आपला फवारणीचा खर्च हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसून येत आहे। मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियंत्रण करण्यासाठी पूर्वी आम्ही टेंबे जे रात्री रॉकेलमध्ये बुडून आपण टेंबे करायचो, त्या पद्धतीनं टेंबे तुम्ही ट्रॅक्टरला पण 4 टेंबे करू शकता। आणि फास्टमध्ये जर तुम्ही छाटणी केल्यानंतर 1 ते 4 दिवसामध्ये जर हा ट्रॅक्टर टेंबे करून फिरवला किंवा आपल्या 2 लेबरकडनं जर तुम्ही टेंबे दिले, तर आपण 1 ते 5 एकरमध्ये दररोज जर 2 दिवस जर तुम्ही हे टेंबे फिरवले, तुमच्या बागेमध्ये असलेला कोळी किडक आणि उडद्या बिटल याचा चांगल्या पद्धतीनं नायनाट होऊ शकतो। तर तुमच्याकडे मनुष्यबळ भरपूर असेल किंवा नसेल तरी तुम्ही जर हा टेंब्याचा प्रयोग केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। याचबरोबर तुम्ही लाईट ट्रॅपचा उपयोग नक्कीच करा, दुसऱ्या किडीला पण त्याचा उपयोग होईल, परंतु लाईट ट्रॅपमध्ये उडद्या बिटल सहसा सापडत नाही, त्यासाठी तुम्हाला टेंबा याचा उपयोग तुम्ही नक्की करा। दुसरी महत्त्वाची उपाययोजना म्हणजे मी छाटलेली बाग आहे तिथं उडद्या 8-9 दिवशी त्रास देतो म्हणून आम्ही इथे स्प्रे करतोय, परंतु शेजारची बाग माझी छाटलेली नाही आहे, तिथे सुद्धा ह्या बागेत तुम्ही जेव्हा उडद्याची फवारणी कराल तेव्हा शेजारच्या बागेत न छाटलेल्या बागेत सुद्धा तुम्हाला उडद्याची फवारणी करून घेणं अत्यंत महत्त्वाची। आपली बाग असेल तर आपण स्प्रे करू शकतो, परंतु आपल्या शेजारी दुसऱ्याची बाग असेल तर तिथे सुद्धा तुम्ही
उडद्याची फवारणी करण्यासाठी बागायतदाराला नक्की सांगा। तसेच मित्रांनो, दुसरा जो मुद्दा आहे माझा सांगायचा म्हणजे छाटणी केल्यानंतर आपण लगेच बोर्डचा स्प्रे घेतो दुसऱ्या दिवशी नक्की घ्या, किंवा छाटणी केल्याच्या दिवशी जरी तुम्ही लगेच बोर्ड स्प्रे घेतला तरी चालेल। बोर्ड स्प्रे नंतर आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच बूट ओलांडे धुण्याची घाई करत होतो मिलीबगसाठी स्पेशली, परंतु आता उडद्या आणि मिलीबग असा एकत्रितपणे आपल्याला लढा द्यायचा असेल तर आपल्याला मिलीबगसाठी जे बूट ओलांडे धुवायचो ते आपल्याला 6व्या 7व्या दिवसाच्या आत, म्हणजे 5 ते 7 दिवसाच्या आत तुम्ही जर मिलीबगसाठी बूट ओलांडे जर धुतले तर त्याचाही फायदा तुम्हाला उडद्या किडीच्या नियंत्रणासाठी होऊ शकतो। कारण जेव्हा डोळे मऊ होतात उसासतात चांगले तिथेच त्याच वेळेस मऊ पडतात, त्यावेळेस उडद्या आपल्या बागेला त्रास देत असतो। म्हणून बूट ओलांडे धुण्याची जी प्रक्रिया आहे ती तुम्ही थोडीशी तिसऱ्या दिवसाऐवजी तुम्ही 6व्या 7व्या दिवसापर्यंत नक्की करा। तसेच मित्रांनो, सलग लागोपाठ 2 फवारण्या करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। समजा तुम्ही 7व्या 8व्या दिवशी 9व्या दिवशी आज फवारणी केली, आज संध्याकाळी फवारणी केली, तर पुन्हा उडद्या नियंत्रणासाठी सलग पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 1 फवारणी तुम्ही नक्की करा, जेणेकरून 2 सलग फवारणीमुळं त्या एरियामध्ये त्या बागेतला उडद्या हा नक्कीच तुमच्या बागेतून शिफ्ट होईल, किंवा तो दुसरीकडे पुन्हा त्याचं एंट्री त्या बागेमध्ये होणार नाही। तसेच मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी ही उडद्या कीड अतिशय लबाड आहे, आपण जर त्याला हात लावला तर तो अगदी मेलेला मी मेलो असं समजून तो वरून ओलांड्यावरून खाली आपलं अंग टाकून देतो आणि खाली पडतो आणि जमिनीमध्ये लपून बसतो। बऱ्याच वेळेस तो जमिनीमध्ये सुद्धा असतो तर काही वेळेस सालीच्या आड सुद्धा तो लपून बसलेला असतो, त्यामुळे त्याला गच्च अशी फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे। याचबरोबर आपण फक्त बूट ओलांडेवरती स्प्रे घेतो, परंतु जमिनीवर सुद्धा एक गच्च स्प्रे कीटकनाशकाचा देणं अत्यंत आवश्यक आहे। आता केमिकल लोकल बाग असेल तर तुम्ही अल्फामेथ्रिन, सोलोमन, ॲक्ट्रा, कराटे किंवा डेंटाझू याची स्प्रे तुम्ही नक्की घ्या, आणि या सर्वांच्या बरोबर मात्र तुम्ही दशपर्णी अर्कचा वापर नक्की करा। दशपर्णी अर्क मी कायम तुम्हाला सांगत असतो की हा घरच्या घरी दशपर्णी अर्क आपल्याला बनवायचा आहे। 10 वनस्पतीचा अर्क हा प्रत्येक स्प्रेमध्ये 2 लिटरला 2 लिटर पाण्यात घेऊन कुठल्याही केमिकलबरोबर, इतर फवारणीबरोबर, इतर कीटकनाशकाबरोबर, इतर बुरशीनाशकाबरोबर तुम्ही घेऊ शकता। तर दशपर्णी अर्कचा वापरसुद्धा तुम्हाला उर्जा नियंत्रणासाठी फायदेशीर ठरत आहे। एक्सपोर्टची बाग असेल मित्रांनो तर तुम्हाला पहिल्या 12-13 दिवसांमध्ये इमिडा किंवा सुपर कॉन्फिडन्सचा तुम्ही स्प्रे घेऊ शकता। कराटे लॅम्डा सायलेन्सचा एक वापर करू शकता, याचबरोबर रिजनचा एक स्प्रे तुम्ही घेऊ शकता, आणि डेंटाचा सुद्धा एक 15 दिवसाच्या आत किंवा 12 दिवसाच्या आत तुम्ही एक स्प्रे नक्की घेऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही एक्सपोर्ट आणि लोकलच्या बागांसाठी तुम्हाला फवारणीचं शेड्यूल ठेवायचं आहे, परंतु एक स्प्रे आज संध्याकाळी, एक स्प्रे उद्या सकाळी, आणि प्रत्येक कीटकनाशकाबरोबर दशपर्णी अर्कचा वापर तुम्ही नक्की नक्की करा। दशपर्णी अर्कमुळे तुमचा रेशिड्यू मॅनेजमेंटलाच मदत होणार आहे। लोकल असो किंवा एक्सपोर्ट असो, आपल्याला रेशिड्यू मॅनेजमेंट करून देणं, रेशिड्यू चेक करून देणं अत्यंत काळाची गरज बनलेली आहे। त्याशिवाय आपल्याला द्राक्षाला 5 ते 10 रुपये जास्त रेट मिळणार नाही। म्हणजे जर तुमच्याकडे 20 रुपये लोकल असेल, तुम्हाला जर 30 रुपये पाहिजे असेल, तुम्ही रेशिड्यू चेक करून तो बाग आपल्याला एक्सपोर्टला तर नाही, एक्सपोर्ट बरोबर आपल्या लोकलला सुद्धा तो रेशिड्यू फ्री किंवा रेशिड्यू चेक केलेला बाग म्हणून आपल्याला विकायचा आहे। 12 दिवसाच्या पुढे तुमची बाग असेल, 15 दिवसाच्या पुढची बाग असेल, त्या ठिकाणी तुम्ही प्रोक्लेम अधिक दशपर्णी अर्कचा वापर नक्की करा। मित्रांनो, ह्या पद्धतीने तुम्ही जर उडद्या नियंत्रणासाठी थोडंसं काळजीपूर्वक समजून उमजून जर घेतलं, नक्कीच उडद्या नियंत्रण आपण 15-20 दिवसाच्या आतच कंट्रोल करू, पुढे नंतर पुढे जाऊन देठावरती, दांड्यावरती, पाकळीवरती, पाकळीच्या पेडीशिल्ला खरड्या येणार नाही, आणि आपली बाग एक्सपोर्ट किंवा चांगल्या गुणवत्तेची तयार होईल। आणि मित्रांनो, तुम्ही अद्यापही ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की आजच डाउनलोड करून घ्या। तुमच्या बागेतील कुठली समस्या असेल तर त्याची फोटो काढून आम्हाला नक्की पाठवा। आमची ग्रेप मास्टरची तज्ज्ञ टीम तुम्हाला सध्या ह्या ऑक्टोबर छाटणीसाठी सकाळी 8 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत 2 शिफ्टमध्ये आमचं काम चालतं आहे। तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आम्ही बांधील आहोत। धन्यवाद।